कालच्या भागामध्ये आपण पाहिलं नमुना उपाश संभाव्यतेचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या संज्ञा आहेत नवीन शब्द आहेत हे नवीन शब्द जाणून घेत असतानाच त्याची पूर्ण माहिती आणि तशा प्रकारची उदाहरणं आपण अभ्यासतो. अगदी कालसुद्धा आपण सॅम्पल स्पेस म्हणजेच नमुना अवकाश आणि वेगवेगळ्या रँडम एक्सपेरिमेंटचे म्हणजेच म्हणजेच यादृच्छिक प्रयोगांचे हे नमुना अवकाश अभ्यासलेले आहेत. आज आपण त्याच्या पुढे जाऊन दोन मुद्दे अभ्यासणार आहोत. पहिला त्यापैकी मुद्दा आहे घटना आणि दुसरा आहे घटनेची संभाव्यता. हे दोन स्वतंत्र मुद्दे आहेत. दोन स्वतंत्र मुद्द्यांवर दोन स्वतंत्र सराव संच आहेत. पण असं असलं तरी आपण हे दोन्ही मुद्दे एकत्रितपणे अभ्यासून त्यावर असणारे जे काही सराव संच आहेत दोन्ही 5.3 आणि 5.4 हे दोन्ही एकत्रितपणे आपण अभ्यासणार आहोत आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पुढे त्या प्रकरणाच्या प्रश्नसंचामध्ये असणारी जी काही उदाहरणं आहेत ती आपण सोडवणार आहोत. तेव्हा आता घटना म्हणजे काय म्हणजेच इव्हेंट. ही इव्हेंट आपल्याला पाहिजे तत्पूर्वी घटनेसाठी आवश्यक असणारी अपेक्षित निष्पत्ती ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची. ही अपेक्षित निष्पत्ती म्हणजेच फेवरेबल आउटकम्स आपण अभ्यासतोय. तर ही अपेक्षित निष्पत्ती काय आहे? विशिष्ट अट पूर्ण करणारी जी निष्पत्ती आहे, विशिष्ट अट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती असं म्हटलं जात. इन इंग्लिश द आउटकम सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड द फेवरेबल आउटकम्स. द आउटकम सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन आर कॉल्ड फेवरेबल आउटकम्स. अशा ह्या विशिष्ट पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीला अपेक्षित निष्पत्ती असं म्हटलं की मग पुढचा मुद्दा आपल्याला अशा ज्या अपेक्षित निष्पत्ती आहेत या अपेक्षित निष्पत्तींच्या संचाला घटना असं म्हटलं जात. जेव्हा एखादा नमुना अवकाश दिला जातो आणि असा नमुना अवकाश माहीत असेल आणि आता अगोदर पाहिलेली विशिष्ट अट पूर्ण करणारी निष्पत्ती असेल की जिला आपण अपेक्षित निष्पत्ती म्हटलेला आहे अशा नमुना अवकाश दिला असताना अपेक्षित निष्पत्तींचा जो संच आहे त्या संचाला घटना असं म्हटलं जात. अ सेट ऑफ फेवरेबल आउटकम्स ऑफ अ गिव्हन सॅम्पल स्पेस इज अन इव्हेंट. त्यात आणखी काही महत्वाचे मुद्दे की आपण अपेक्षित निष्पत्ती पाहिलं, अपेक्षित निष्पत्तींना संच आहे, त्या संचाला घटना म्हटलं. मग घटनेबाबत आधीच जाणून घेऊया की कुठली घटना हा त्या नमुना अवकाशाचा उपसंच असतो. इव्हेंट इज अ सबसेट ऑफ द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस आपण काल अभ्यास रँडम एक्सपेरिमेंट दिलेला असताना त्याचा सॅम्पल स्पेस लिहिणं, ते सर्व नमुना घटक संच स्वरूपामध्ये लिहिले की त्याला सॅम्पल स्पेस म्हणजेच नमुना अवकाश म्हटलेला आहे. आणि आता अपेक्षित निष्पत्तींचा संच म्हणजे घटना. ही घटना जी आहे ती त्या नमुना अवकाशाचा उपसंच असतो.
event is a subset of the sample space. Also, events are denoted by the English capital letters A, B, C, D, etc. ज्या घटना आहेत त्या घटना ए बी सी किंवा डी अशा प्रकारच्या इंग्रजी मोठ्या अक्षरांनी दर्शवल्या जातात. मग आता आपण या घटना अभ्यासतो. अधिक माहितीसाठी पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला या घटना दिलेल्या आहेत, घटनेचे प्रकार दिलेले आहेत, तुम्ही त्या अधिक माहितीसाठी पुस्तकामधून अभ्यासा. मी केवळ त्यांची नावं सांगतो. घटनेचे जे प्रकार आहेत त्यामध्ये निश्चित घटना आहे, अशक्य घटना आहे, एक घटकी घटना, पूरक घटना, परस्पर अपवर्जी घटना आणि सर्वसमावेशी घटना असे सहा प्रकार या घटनेचे दिलेले आहेत. तुम्ही ते स्वयं अध्ययनाच्या दृष्टीनं किंवा अधिक माहितीसाठी निश्चितपणे ते अभ्यासले पाहिजे. For more information, the types of events are given in our textbook, and these types are the certain event or sure event, impossible event, simple or elementary event, then the complement of an event, mutually exclusive event, and exhaustive events are the sum of types of an event. So you study then, and then we have to study about such events. Events are denoted by capital letters A, B, C, D, etc. Then we have to study about the probability of an event. घटनेची संभाव्यता म्हणजे काय ते आपल्याला अभ्यासायचं आहे का. तर हे जे मुद्दे आहेत हे परस्परावलंबी आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं अपेक्षित निष्पत्ती, विशिष्ट अट पूर्ण करणारा निष्पत्ती म्हणजे अपेक्षित निष्पत्ती. अशा अपेक्षित निष्पत्तींच्या संचाला घटना म्हटलेलं आहे. आणि मग घटना ज्या दिलेल्या आहेत अपेक्षित घटना आपण पाहिल्या की गणिती भाषेमध्ये एखाद्या अपेक्षित घटनेची जी शक्यता आहे ही शक्यता दर्शवणारी संख्या म्हणजे त्या घटनेची संभाव्यता असते. गणिती भाषेत एखाद्या घटनेची किंवा एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणारी संख्या म्हणजे त्या घटनेची संभाव्यता असते. इन द मॅथमॅटिकल लँग्वेज व्हेन पॉसिबिलिटी ऑफ एन एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस्ड इन नंबर इट इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी. नाउ अबाउट दिस प्रोबॅबिलिटी द इम्पॉर्टंट पॉइंट्स आर, फर्स्ट वन इज the probability is expressed as a fraction or percentage using the formula. एखाद्या घटनेची संभाव्यता दर्शवणारी संख्या जी आहे ही संख्या कशी असते तर या संख्येमध्ये ही संख्या नेहमी ही अपूर्णांक किंवा शतमानाच्या रूपामध्ये दर्शवली जाते. मग आता ती जी घटना आहे संख्येने कोणकोणत्या संख्येने किंवा शतमानामध्ये ती दर्शवतात. काही उदाहरणं अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एखाद्या घटनेची संभाव्यता ही किती येते, कोणत्या संख्येच्या दरम्यान असते. पण एक लक्षात असूयात की ती संख्येच्या किंवा शतमानाच्या रूपामध्ये दर्शवली जाते.
फ्रैक्शन इन द फॉर्म ऑफ फ्रैक्शन और परसेंटेज। मग आता अपन उदाहरणांना सुरुवात करूया, अशा प्रकारचे उदाहरण अभ्यासूया। एकदा या दोन्हींच्या व्याख्या नीट लक्षात आल्यानंतर प्रत्यक्ष उदाहरणाने आपण सुरुवात करणार आहोत। आता मित्रांनो उदाहरण लिहित नाही, वाचतो फक्त उदाहरण। सराव संच 5.3, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस जो काल आपण अभ्यासला, त्यानंतर त्यातील नमुना घटकांची संख्या एन ऑफ एस किंवा नंबर ऑफ एस, तसेच घटना ए बी सी संच स्वरूपामध्ये लिहा, आणि त्यानंतर एन ऑफ ए एन ऑफ बी अँड एन ऑफ सी लिहा, नंबर ऑफ ए नंबर ऑफ बी नंबर ऑफ सी लिहा। हाच प्रश्न इंग्रजीमधून राईट सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट एन ऑफ एस फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स, ऑल्सो राईट इव्हेंट्स ए बी सी इन द सेट फॉर्म अँड राईट नंबर ऑफ ए नंबर ऑफ बी नंबर ऑफ सी। सो स्टडी द फर्स्ट एग्जाम्पल, सब क्वेश्चन 1। एक फासा टाकला असता, प्रयोग आहे एक फासा टाकला, यातला पहिला आपण अभ्यासतोय। एक फासा टाकला, One coin is tossed is the random experiment. Now we have to write the sample space for this random experiment. या यादृच्छिक प्रयोगासाठी आपल्याला त्याचा नमुना अवकाश द्यायचा आहे, प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे। मग सुरुवातीला काय लिहा, नमुना अवकाश। म्हणून नमुना अवकाश एस इक्वल टू एक एक फसा फेकला, अ डाय वन डाय इज रोल्ड। उदाहरण जे दिलेलं आहे ते भाषाच्या संदर्भात आहे, कॉइन एक फासा फेकला, वन डाय इज रोल्ड, वन डाय इज रोल्ड। देन सॅम्पल स्पेस फॉर वन डाय, वन और टू और थ्री और फोर और फाइव और सिक्स, दिस इज द सॅम्पल स्पेस। हा आहे नमुना अवकाश आहे यादृच्छिक प्रयोगासाठीचा। त्यानंतर मित्रांनो आपल्याला विचारलंय त्यातील नमुना घटकांची संख्या लिहा, ऑल्सो राईट द नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स एन ऑफ एस, देअरफॉर एन ऑफ एस इक्वल टू टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स 6, there are 6 sample points. Now, also write events A, B and C in the set form. आता संच स्वरूपामध्ये आपल्याला या घटना लिहायच्या आहेत। घटना A काय आहे पहिली पहा, इव्हेंट ए इज इवन नंबर ऑन द अपर स्पेस, वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे अशी घटना आहे। घटना ए इज
आपण पाहिलं की घटना लिहित असताना इंग्रजी कॅपिटल अक्षरांचा उपयोग केला जातो ए बी सी डी या प्रमाणे। म्हणून आता घटना ए जी आहे ती ए घटना वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे अशी घटना आहे। इवन नंबर ऑन द अपर सरफेस इवेंट ए इज एन इवेंट सच दैट इवन नंबर ऑन द अपर फेस इज फाउंड। मग आता संच स्वरूपामध्ये आपल्याला ए ही घटना लिहायची आहे। इथे दिलेला सॅम्पल स्पेस या सॅम्पल स्पेस मधून वरच्या पृष्ठभागावर समसंख्या म्हणजे फक्त समसंख्या कोणती आहे ती समसंख्या आपल्याला इथे अभ्यासायची। जेव्हा आपण हा फासा पाहतो तेव्हा त्याच्यावरचे जे असणारे डॉट्स आहेत त्या डॉट्सच्या संख्येवरून एक दोन तीन चार पाच आणि सहा तिथं सॅम्पल स्पेस आपण लिहिलेला आहे। मग त्याच्यातून केवळ समसंख्या असणाऱ्या संख्या आपल्याला निवडायच्या। इथली पहिली समसंख्या आहे दोन, त्यानंतर आहे चार, त्यानंतर आहे सहा। वरच्या पृष्ठभागावर दोन चार आणि सहा अशा प्रकारच्या या संख्या आपल्याला दिसणार आहे। मग आपल्याला हेही विचारलेलं आहे की नंबर ऑफ ए नंबर ऑफ ए किती आला तर ए मध्ये ए हा संच स्वरूपात केली घटना दोन चार सहा त्याच्यामध्ये एक दोन तीन घटक आहेत म्हणून इथे काय येईल एन ऑफ ए बरोबर तीन नंबर ऑफ ए इक्वल टू थ्री। घटना बी वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे अशी आहे घटना बी कशी आहे वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे। मग ही घटना की संच स्वरूपामध्ये आपल्याला लिहायची। आता संख्या आहे विषम नमुना अवकाश लिहिल्यानंतर त्याच्यामधून आपण लिहितोय विषम संख्या एक त्यानंतरच्या आहे तीन त्यानंतरच्या आहे पाच हा जो असा आपण टाकतो तेव्हा त्याच्यावर पहिला जो आहे विषम हा एक त्यानंतर तीन आणि त्यानंतर पाच असे हे विषम संख्या दर्शवणारे अंक आपण लिहिले। आपल्याला हे विचारलेलं आहे नंबर बी किती म्हणजेच त्या घटनेमध्ये किती घटक आहेत त्या घटनेमध्ये एकूण घटक आहेत तीन। त्यानंतर आपल्याला आणखी तिसरी घटना दिलेली सी वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे अशी आहे। घटना सी मित्रांनो वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे अशी आहे। प्राइम नंबर ऑफ द अपर फेस इव्हेंट सी गेटिंग प्राइम नंबर ऑन द अपर फेस ऑफ अ डॅट। मग आता आपल्याला सी घटना सुद्धा संच स्वरूपामध्ये लिहायची आहे म्हणून सी बरोबर आता मूळ संख्या कोणत्या आहेत यामधल्या त्या आपल्याला पाहिजे। सर्वात लहान आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे सर्वात लहान पहिली मूळ संख्या जी आहे की जिला सम मूळ संख्या म्हटलं जातं ती आहे दोन।
एक ही मूल ही नहीं संयुक्त ही नहीं। पहली मूल संख्या है दोन, म्हणून पहिला घटक श्री घटनेतला दोन आहे, ही दुसरी मूल संख्या आहे तीन, तिसरी मूल संख्या आहे पांच, अशा एवढ्या मूल संख्या या संचामध्ये आपल्याला या घटनेत आढळतात आणि म्हणून आपल्याला इथे लिहावं लागणार आहे नंबर ऑफ सी बरोबर त्या मोजल्यानंतर त्या सुद्धा मिळतात तीन। मित्रांनो अशा पद्धतीने दिलेला एक एक्सपेरिमेंट आहे, रैंडम एक्सपेरिमेंट, वन डाई इज रोल्ड, एक फसा फेकला, एक फसा फेकल्यानंतर त्याचा नमुना अवकाश म्हणजे सैम्पल स्पेस लिहिला, त्यामध्ये असणाऱ्या नमुना घटकांची संख्या लिहिली नंबर ऑफ एस, आपल्याला आपण काल अभ्यासलेल्या पद्धतीप्रमाणे कॅपिटल एस फॉर सैम्पल स्पेस, एन ऑफ एस फॉर नंबर ऑफ सैम्पल पॉइंट्स, त्यानंतर त्याच्या ज्या इव्हेंट्स दिलेल्या आहेत, घटना दिलेल्या आहेत, त्या घटना ए बी सी अशा पद्धतीने त्या दर्शवतात। आता ए घटना जी आहे ती वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे, इव्हेंट ए इज गेटिंग इव्हन नंबर ऑन द अपर फेस ऑफ द डाय, इव्हेंट बी इज एन इव्हेंट गेटिंग ऑड नंबर ऑन द अपर फेस ऑफ द डाय, and event C is the getting prime number on the upper face of the die. त्या त्या प्रमाणे वरच्या पृष्ठावर येणाऱ्या सम विषम किंवा मूळ संख्या संच स्वरूपामध्ये आपण स्वतंत्रपणे लिहिल्या, जे आपल्याला प्रश्नामध्ये उल्लेख आहे संच घटना A, घटना B आणि घटना C या संच स्वरूपामध्ये लिहा, त्याचबरोबर त्या संचामध्ये असणाऱ्या घटकांची संख्या नमुना घटक जे आहेत अनुक्रमे ए बी आणि सी या घटनेमध्ये त्याचे एन ऑफ ए एन ऑफ बी आणि एन ऑफ सी आपण लिहिलेले आहेत। आता इथे एक मुद्दा अगोदर मी जो सांगितलेला होता मागाशी की घटना ही नमुना अवकाशाचा उपसंच असतो, इव्हेंट इज द सबसेट ऑफ द सैम्पल स्पेस, सैम्पल स्पेस पाहिला तर एकूण घटक आहेत सहा, घटना ए जर पाहिली तर तिच्यामध्ये घटक आहेत तीन, हे तीनही घटक या संचाचे घटक होतात, ए मध्ये असणारा प्रत्येक घटक हा एस चाही घटक आहे, त्याचप्रमाणे बी या संचातील प्रत्येक घटक किंवा सी या संचातला प्रत्येक घटक सुद्धा एस या संचाचा घटक आहे। आणि म्हणून नववीमध्ये मागच्या इयत्तेत आपण अभ्यासलं उपसंचाची व्याख्या, त्यानुसार आपल्याला इथे हे प्रत्येक घटना हा त्या नमुना अवकाशाचा उपसंच आहे हे आपल्याला इथे पडताळून पाहता। आता हे थोडं विस्ताराने आपण अभ्यासणार आहोत की इथे जो मुद्दा आपण अभ्यासला की त्या घटनेची संभाव्यता काढायची आपल्याला, मग ए घटनेची संभाव्यता जर काढायची असेल, संभाव्यता मुद्दा आपण अभ्यासला, त्या संभाव्यतेमध्ये आपण काय म्हटलेलं होतं, इन द मॅथमॅटिकल लँग्वेज व्हेन पॉसिबिलिटी ऑफ एन एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस इन नंबर इट इज कॉल्ड एज अ प्रोबॅबिलिटी अँड इज एक्सप्रेस एज अ फ्रॅक्शन ऑर परसेंटेज, की अशा पद्धतीनं ही जी घटनेची संभाव्यता आहे एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणारी संख्या म्हणजे त्या घटनेची संभाव्यता असते। आणि त्याचं जे सूत्र आहे ते सूत्र वापरून आपण प्रत्येक घटनेची संभाव्यता काढणार आहोत, ज्या घटनेची स्वतः स्वतः घटनेची संभाव्यता, ज्या घटनेची संभाव्यता आपल्याला काढायची आहे ती दर्शवताना समजा ए या घटनेची संभाव्यता जर आपल्याला काढायची असेल तर आपण ती अशी दर्शवतो, जर बी या घटनेची संभाव्यता काढायची असेल तर आपण ती अशी दर्शवतो, किंवा सी या घटनेची संभाव्यता आपण अशा पद्धतीने दर्शवतो। याचं वाचन पी ऑफ ए मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट ए, प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट बी
and probability of an event C. घटना A ची संभाव्यता, घटना B ची संभाव्यता आणि घटना C ची संभाव्यता अशाने कुठल्या घटना असतील D E F G H ज्या ज्या काय घटना दिलेल्या आहेत त्या प्रत्येक घटनेची संभाव्यता काढताना त्याचा आपण लिहिलेले कॅपिटल P ऑफ फॅक्टर A P फॉर प्रोबॅबिलिटी A फॉर इव्हेंट सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट A असं त्याचं वाचन करतो आपण आणि या पद्धतीने आपण ते लिहिलेलं असतं मग आता एखादी या घटनेची जर आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर घटना ए मधील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए नंबर ऑफ सैंपल पॉइंट्स इन इवेंट ए एंड डिवाइडेड बाय नंबर ऑफ सैंपल पॉइंट्स इन सैंपल स्पेस S that is the formula to find the probability of event A therefore P of A equal to N of A divided by N of S half formula like that आणि हे सूत्र वापरून आपल्याला त्या घटनेची संभाव्यता काढायची आता जेव्हा बी घटनेची संभाव्यता आपण काढू तेव्हा काय येईल प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल टू एन ऑफ बी नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस इथे घटना बदलली की इथे या पद्धतीनं त्या घटनेचं नाव बदलणार आहे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन इव्हेंट सी डिवाइडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस एस छेदस्थानी दॅट द डिनॉमिनेटर नेहमी तिथे नंबर ऑफ एस असत असत एन ऑफ एस छेदाला सॅम्पल स्पेस मधील घटकांची संख्या असते आणि अंशाला त्या घटनेतील नमुना घटकांची संख्या असते या पद्धतीनं सूत्र वापरून आपल्याला एखाद्या घटनेची संभाव्यता ही काढता येते मग आता या उदाहरणासाठी जर आपल्याला ही संभाव्यता काढायची असेल पहिल्या घटनेसाठी तर पहिल्या घटनेमध्ये नंबर ऑफ ए किती आहे ते इथे आलेले मित्रांनो नंबर ऑफ ए इक्वल टू 3 नंबर ऑफ एस इक्वल टू 6 नंबर ऑफ ए 3 नंबर ऑफ एस इक्वल टू 6 एंड इन सिंपलेस्ट फॉर्म द प्रोबेबिलिटी फॉर दिस इवेंट ए इज 1/2 फॉर इवेंट बी प्रोबेबिलिटी ऑफ एन इवेंट बी इक्वल टू एन ऑफ बी divided by n of s n of b is equal to 3 divided by n of s equal to 6 is equal to also 1/2 and then for event c probability for event c equal to n of c divided by n of s that is equal to n of c 3 divided by n of s equal to 6 equal to 1/2 आता ही 1/2 आहे इथे प्रत्येक उदाहरण जर पाहिलं तर घटना a ची संभाव्यता घटना b ची संभाव्यता अशी आलेली आहे आणि घटना c ची संभाव्यता ही अशी आलेली आहे योगाला तीनही
घटनांची संभाव्यता इथे 1/2 आलेली आहे याचा अर्थ असा नाही की कुठल्याही घटनेची संभाव्यता अशी येते असं नाही ती वेगवेगळी येते पण एक लक्षात घ्या की इथे अंश छेद हे जर पाहिलं आता याचं रूपांतर आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपण लिहिलेलं आहे ती आपण क्यू फॉर्म मध्ये ही संभाव्यता इथे लिहिलेली आहे किंवा तीच आपण दशम चिन्हाचा वापर करून लिहिली तर काय येईल 0.5 ही सुद्धा काय येईल 0.5 आणि ही सुद्धा 0.5 डेसिमल फ्रॅक्शन मध्ये काय येणार आहे 0.5 अपूर्णांक आहे हाय अपूर्णांक आहे हाय अपूर्णांक किंवा ती पर्सेंटेज मध्ये लिहिता येते पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करताना नववी मध्ये आपण शिकलो की शतमानात रूपांतर करायचं जेव्हा एखादं गुणोत्तर दिलेलं असतं त्या गुणोत्तराचा छेद जेव्हा 100 असतो किंवा गुणोत्तराचं दुसरं पद जेव्हा 100 असतं तेव्हा त्याला आपण शतमान म्हटलेलं आहे द रेशो हॅविंग डिनॉमिनेटर 100 इज कॉल्ड एज द परसेंटेज रेशो तसं मग इथे तो छेद 100 करण्यासाठी छेद 100 करण्यासाठी 2 लाख कितीने गुणणार 50 म्हणजे छेद झाला 100 50 ने जेव्हा तुम्ही छेदाला गुणता तेव्हा 50 च्या अंशाला येणार 50 50 म्हणजेच या ठिकाणी ही जी संभाव्यता आहे ती 50% अशी आलेली आहे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण संभाव्यता दर्शवतो अंश छेदाच्या स्वरूपामध्ये आहे तीच दशांश अपूर्णांकामध्ये दर्शवली तीच या गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये शतमान गुणोत्तर आहे आणि तीच आपण शेकड्यामध्ये दाखवली त्याचं रूपांतर इथे करताना म्हणजे या घटनेची संभाव्यता ही 50% आहे एक फासा फेकल्यानंतर त्याच्या वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळण्याची किंवा विषम संख्या मिळण्याची किंवा मूळ संख्या मिळण्याची जी संभाव्यता आहे ती 50 50 50% आहे 1/2 आहे 0.5 आहे हे आपल्याला इथे दर्शवता येणार आहे या एका उदाहरणावरून निघालेला निष्कर्ष आहे आपण यानंतर जी पुढे तुम्ही या प्रकरणामध्ये असणारी सर्वच उदाहरणं सोडवणार आहात त्या प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला हा अनुभव येईल किंवा निरीक्षणावरून निष्कर्ष निघतो की कोणत्याही घटनेची संभाव्यता ही 0 ते 1 या दरम्यान असते 0 ते 1 दरम्यानची संख्या असते किंवा कोणत्याही घटनेची संभाव्यता प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज 0% to 100% और 0 to 1 जर ती संख्येच्या स्वरूपात दर्शवायची असेल तर ती या दरम्यान किंवा शतमानात असेल तर ती या दरम्यान असणार आहे याचाच अर्थ कुठल्याही घटनेची संभाव्यता ही 0 पेक्षा कमी असत नाही किंवा 1 पेक्षा मोठी असत नाही म्हणजे 0% पेक्षा लहान कमी किंवा 100% अधिक असणार नाही या दरम्यानच कोणत्याही घटनेची संभाव्यता आपल्याला मिळते त्यामुळे जेव्हा कधी बहुपर्यायी प्रश्न असतात उदाहरणार्थ की एखाद्या प्रश्नामध्ये म्हटलेला आहे वेगवेगळे तुम्हाला संदर्भ दिलेले आहेत पर्याय दिलेले आहेत समजा हे पर्याय दिलेले आहेत 4 A B C आणि D हे 4 पर्याय आहेत आणि खालील पैकी कोणती संख्या एखाद्या घटनेची संभाव्यता असू शकणार नाही तर मित्रांनो लक्षात येईल हे असू शकते दशांश अपूर्णांकामध्ये 0.75 आहे म्हणजे ते 1 पेक्षा लहान आहे 1/4 आहे अंश लहान आणि छेद मोठा असतो
अंश लहान आणि छेद मोठा असेल तर ती संख्या एक पेक्षा लहान असते किंवा जास्तीत जास्त ती एक असते या तीनही शक्यता ज्या आहेत एक दोन आणि तीन पॉइंट 75 वन अपॉन फोर एंड वन ऑल दीज नंबर्स आर द एग्जाम्पल्स ऑफ प्रोबेबिलिटी इट मे बी प्रोबेबिलिटी ऑफ एन इवेंट बट 3/2 विच इज 1.5 3/2 इंचे दोन अंश मोठा आहे दोन ने तीन ला भागा त्याचं दशांशामध्ये रूपांतर करा 1.5 येईल ही संख्या एक पेक्षा मोठी आहे म्हणून ही संभाव्यता असणार नाही तेव्हा असे जे अल्टरनेटिव्ह आहेत असे जे पर्याय आहेत बहुपर्यायामध्ये दिलेले हे पर्याय आपल्याला ती कोणत्याही घटनेची संभाव्यता असणार नाही हे लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी पडेल आणि मग अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणं आता आपण पाहणार आहोत परंतु पुढच्या भागामध्ये आपण त्या उदाहरणांचा अभ्यास करू अशी जास्तीत जास्त उदाहरणं मी तुम्हाला या प्रकरणामधून सोडवून देईन तुम्ही त्या सर्व उदाहरणांचा अभ्यास करायचा आहे आज आपण एवढंच उदाहरण दोन मुद्दे अभ्यासलेले आहेत एक तर घटना आणि दुसरं घटनेची संभाव्यता आणि दोन्हींचाही संबंध एकमेकांशी कसा आहे आणि त्याच्या संबंधित जे काही बारीक सारीक मुद्दे आहेत त्याच्या संबंधित जे महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण आज अभ्यासलेल्या आहेत त्या संदर्भातलं एक उदाहरणसुद्धा आपण अभ्यासलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि आजचा भाग आपण इथेच थांबूया धन्यवाद